हिमालय दर्शनच्या 8व्या भागात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. 1976 पासून ते 2016 पर्यंत मी हिमालयामध्ये पदभ्रमण करून वेगवेगळ्या भागातले फोटो आणि व्हिडिओ केले होते. त्यातले 2009 पर्यंतचे फोटो आणि व्हिडिओ यांच्या लहान फिल्म्स मी स्वतःच तयार केल्या. या 8 भागामध्ये आहेत. त्यातले 7 भाग आत्तापर्यंत आपल्यापुढे ठेवले आहेत. आज 8वा भाग आपल्यापुढे ठेवताना मला अतिशय आनंद होत आहे. या भागात महाभारतात उल्लेखलेलं पांडुकेश्वर तसंच पांडवांचं स्वर्गारोहण यांचं वर्णन फोटो आणि व्हिडिओ देखील आहेत. हेमकुंड साहिब, होलोंकी घाटी, बद्रीनाथ ह्या भागाचा रोचक इतिहास व्हिडिओ आणि फोटो देखील आपण पाहूया. मिस्टरी लेक म्हणून प्रसिद्ध असलेलं रूपकुंडची एक छोटीशी सफर देखील आपण आज करूया. जोशीमठवरून बद्रीनाथच्या यात्रा मार्गावरती पायी 1.5 किलोमीटरवर विष्णुप्रयाग आहे. बसनी जर गेलं तर हे अंतर जाण्याकरता आपल्याला 1 तास लागतो आणि पायी गेलं तर आपण 1/2 ते 1.5 तासामध्ये पोचतो. धौलीगंगा आणि अलकनंदा ह्या दोन्ही नद्या वेगवेगळ्या खिंडीतून येऊन एकमेकांशी काटकोन करीत संगम पावतात. ह्या घाटावरती अन्नपूर्णेचं एक मंदिर आणि एक लहान धर्मशाळाही आहे. तर तिथून थोड्याशा उंचावर भगवान विष्णूंचं एक लहान मंदिर आहे. संगमस्थानाला विष्णुप्रयाग असं म्हणतात. विष्णुप्रयागपासून 11 ते 12 किलोमीटर अंतरावर आम्ही पांडुकेश्वर नावाच्या गावाला आलो. जोशीमठ बद्रीनाथ रस्ता एकमार्गी असल्यामुळे इथे दोन्हीकडची वाहनं थांबवली जातात. आम्ही आलो त्यावेळी मंदिरात आरती चालली होती आणि मंदिरामध्ये दर्शनासाठी जायला वेळसुद्धा मुबलक होता. या देवळाची एक पौराणिक गोष्ट आहे. किंदम नावाचे ऋषी मृगरूपामध्ये राहून क्रीडा करताना पंडुराजांनी त्याला बाण मारला. मरताना त्यांनी राजाला शाप दिला की तुलासुद्धा माझ्याप्रमाणे मृत्यू येईल. त्यांच्या शापातून मुक्त होण्यासाठी पंडुराजा गंधमादन पर्वतावर जाऊन राहिला. हा परिसर गंधमादन पर्वताचाच भाग आहे आणि राजानेही इथेच तपश्चर्या केली म्हणून ह्या गावाला पांडुकेश्वर असं नाव पडलं. राजा युधिष्ठिराला इथे भगवान विष्णूंचा साक्षात्कार झाला म्हणून त्यांनी इथे नारायणाची स्थापना केली. हे स्थान पंचबद्रीपैकी 4थं असून याला योगबद्री असं म्हणतात. पांडुकेश्वरच्या थोडंसं अलीकडे असलेल्या गोविंद घाटपासून गंधमादन पर्वताच्या कुशीमध्ये एक कठीण वाट जाते. हेमकुंड आणि फुलोंकी घाटीला जाण्याची ही वाट आहे. गोविंद घाटपासून 3 किलोमीटर अंतरावरती पुन नावाचं एक गाव येतं. याच्यापुढे आपण बराचसा रस्ता लक्ष्मण गंगेच्या काठाकाठाने जात भुंडार आणि नंतर घांगरिया या शेवटच्या वस्तीपाशी येतो. घांगरिया 10,000 फूट उंच आहे. इथून एक वाट हेमकुंडकडे जाते तर दुसरी वाट फुलोंकी घाटीमध्ये जाते. घांगऱ्यानंतर झाडी संपते. इथून 2.5 किलोमीटरवर एक गुहा आहे आणि त्याच्यापुढे 3 किलोमीटरवर हेमकुंड आहे. या स्थानाची माहिती गुरु गोविंद सिंगांनी आपल्या आत्मकथेमध्ये लिहून ठेवली आहे. या स्थानाचा शोध 1936 साली लागला. आता इथे गुरुद्वारा आणि एक धर्मशाळा आहे. गुरुद्वारा आणि धर्मशाळेच्या समोर लक्ष्मण सरोवर नावाचं एक विस्तीर्ण सरोवर असून या परिसराला चहूबाजूंनी हिमाच्छादित शिखरांचा एक कडच आहे. घांगऱ्यापासून 3 किलोमीटरवर गेल्यावर आपण फुलोंकी घाटीमध्ये प्रवेश करतो. हनुमानजी इथे लक्ष्मणासाठी जडीबुटी शोधण्यासाठी आले होते. 1931 साली कामेत शिखरावरून उतरताना फ्रँक स्मिथ यांना ही घाटी आढळली.
मार्गारेट लेगी नावाची शास्त्रज्ञ या घाटीतच राहिली होती. तिचा मृत्यूसुद्धा इथेच 1939 मध्ये झाला. यानंतर ही घाटी जंगली फुलांसाठी म्हणून प्रसिद्धीस आली. पण पूर्वीपासूनच इथल्या लोकांना ह्या घाटीची माहिती होतीच. मांडुकेश्वरपासून 11 किलोमीटर रस्त्याने हनुमान चक्की आहे. या ठिकाणी हनुमानजींनी भीमाचं गर्भहरण केलं होतं अशी कथा आहे. फुलोंकी घाटीमधून एका पायवाटेने आपण ह्या ठिकाणी देखील येऊ शकतो. हनुमान चट्टीनंतरचा रस्ता खूपच चढाचा आहे. आपल्या बाजूला बर्फाच्छादित शिखरं दिसायला लागतात. निसर्गाची शोभा पाहता पाहता आपण देवदेखणीला केव्हा येतो हे समजतच नाही. इथून प्रथमच बद्री विशालाच्या मंदिराचं दर्शन होतं. याचा पुढचा भाग सपाटीचा आहे. चार धाम यात्रेमध्ये बद्रीनाथ धामाचं वैदिक हिंदू जनतेला पौराणिक आणि धार्मिक अशा दोन्ही दृष्टींनी जास्ती महत्त्व आहे. पृथ्वी स्वर्ग आणि पाताळामध्ये अनेक तीर्थ आहेत, पण बद्रीधामासारखं दुसरं तीर्थ नाही असं स्कंदपुराणामध्ये सांगितलं आहे. नरनारायण पर्वतांच्यामध्ये नीळकंठ शिखराच्या पायथ्याशी असलेल्या अलकनंदेच्या तटावरती 10,300 फूट उंचीवरती बद्रीनाथ वसला आहे. संस्कृतमधल्या बद्री या शब्दाचा अर्थ बोर. पूर्वी या ठिकाणी बोरीच्या झाडाचं जंगल असावं. बद्री वृक्षामध्ये लक्ष्मीचा निवास असतो. ब्रह्मादी देवांच्या सांगण्यावरून विश्वकर्मांनी या मंदिराची स्थापना केली. भगवान बद्रीनाथांच्या या मूर्तीला बौद्ध लोक बोधिसत्वांची मूर्ती समजतात, तर जैन मतानुयायी भगवान ऋषभदेव मानतात. महाभारत कालापासून आजपर्यंत हे वैष्णव तीर्थ असून बद्रीनाथाची तीर्थयात्रा करण्याची अविच्छिन्न परंपरा आजपर्यंत चालत आली आहे. विष्णुचायत विभुजमूर्तीचा उल्लेख वराहमिहिरांनी देखील केला आहे. भविष्योत्तर पुराणानुसार आद्य शंकराचार्यांनी ही मूर्ती अलकनंदेतल्या नारदकुंडामधून बाहेर काढून मंदिरात स्थापन केली. बद्रीनाथाचं वर्तमान मंदिर नागरशैलीमध्ये असून 15व्या शतकातलं आहे. रामानुज संप्रदायाचे स्वामी वरदाचार्य यांच्या प्रेरणेमधून तत्कालीन गढवाचे राजे जगतपाल यांनी हे मंदिर बांधलं. एका ताम्रपटातल्या उल्लेखानुसार 9व्या शतकात ललितशूर नावाच्या राजांनी हे बांधलं आहे. मंदिरामध्ये असलेल्या 5 मूर्तींना बद्री पंचायतन असं म्हणतात. यात उजवीकडे श्री लक्ष्मी, नरनारायण आणि त्यांच्याजवळ श्रीदेवी आणि भूदेवी असून डावीकडे गणेश आणि कोषाध्यक्ष कुबेरांची मूर्ती आहे. तसंच उद्धव, नारद मुनी आणि विष्णूचं वाहन गरुड हे चरणापाशी आहेत. बद्रीनाथाच्या सिंहद्वाराच्या खालच्या बाजूला आदिशंकराचार्य मंदिर आणि त्याच्या थोडंसं खाली आदिकेदाराचं मंदिर आहे. आदिकेदाराच्या खाली तप्तकुंड आणि त्याच्या खाली पंचशिला आणि पंचतीर्थ आहेत. बद्री परिसरामध्ये ब्रह्मकपाल, अत्री अनसुया तीर्थ, इंद्रपद तीर्थ, मातामूर्ती मंदिर आणि त्याच्यापुढे वसुधारा आणि सतपथ तीर्थ अशी तीर्थ आहेत. अलकनंदेच्या डाव्या तटावर शेषनेत्र, तर पश्चिम तटावर नीलकंठ पर्वताच्या पायथ्याशी चरणपादुका तीर्थ आहे. बद्रीनारायणाच्या पाठीमागे 7-8 किलोमीटर अंतरावर नीलकंठ शिखर असून त्याची उंची 21,600 फूट आहे. हे अक्षय बर्फाच्छादितच असतं. बद्रीनाथाच्या मंदिराशेजारून गेलेली वाट पुढे ऋषिगंगेच्या या खोऱ्यातून चरणपादुकांकडे जाते. एक चढाचा भाग गेल्यावरती आपण हनुमान मंदिराशी येतो. इथून चरणपादुकापर्यंत फारसा चढ नाही. भगवान विष्णू जेव्हा तिबेटमधून बद्रीधामास आले तेव्हा त्यांचं पहिलं पाऊल जिथे पडलं तिथे त्याचा ठसा उमटला. यालाच चरणपादुका असं म्हटलं जातं. मंदिरापासून ही जागा 3 किलोमीटरवरती असूनही यात्रेकरू दर्शनासाठी इथे येतात.
परतीच्या वाटेवर आपल्याला संपूर्ण बद्रीपुरी दिसते. बद्रीनाथपासून 3 किलोमीटर अंतरावर माणा गाव आहे. माणा ग्राम हे तिबेट सरहद्दीवरचं वस्ती असलेलं अखेरचं गाव आहे. इथून पायी 19 किलोमीटरवर माणा खिंड असून त्या बाजूला जाण्यासाठी इनरलाईन परमिटची आवश्यकता असते. माणा गावामध्ये भोट लोकांची वस्ती आहे. ते मेंढीपालन करून लोकर काढतात, तसंच धान्य मीठ वगैरे जिन्सांची वाहतूक करण्याचा व्यवसायसुद्धा करतात. ज्येष्ठ महिन्यात गहू निघाल्यावर पुन्हा बटाटे आणि गहू पेरतात. थंडीनंतर बर्फ वितळून पेरलेल्या धान्याचे मोड वाढून पुन्हा धान्य येतं. माणामध्ये सरस्वतीच्या काठावरती व्यास गुंफा आणि गणेश गुंफा आहे. महर्षी व्यासांनी इथे भारत आणि भागवत पुराणे लिहिली. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी आपले भाष्यग्रंथ इथे लिहिले. सद्गुरू रामदास स्वामींना धर्मप्रचार करून लोकजागृती करण्याची स्फूर्तीसुद्धा इथेच मिळाली. माणागाव अलकनंदा आणि सरस्वतीच्या संगमावर आहे. तिबेटच्या बाजूनी वाहत येणारी सरस्वती माणाच्या अलीकडे साधारण 3 किलोमीटरवरती तिला मिळालेल्या शापामुळे जमिनीत मुक्त झाली आहे. तिचा प्रवाह माणापाशी एका धबधब्याच्या स्वरूपात बाहेर आला आहे. पांडव जेव्हा स्वर्गारोहणासाठी चालले होते तेव्हा ही नदी ओलांडण्यासाठी एक महाप्रचंड शिला भीमानी अशा प्रकारे लुटून दिली की तिचा सरस्वतीवरती एक पूल बनला. याला भीमगोड असं म्हणतात. भीमपूल ओलांडून गेल्यावर अलकनंदेच्या उजव्या काठावर मातामूर्ती मंदिर आहे. दक्ष प्रजापतींची ही मुलगी धर्माला दिली होती. तिचेच नर व नारायण हे पुत्र. माणागावापासून पश्चिमेला आपल्याला वसुधारा प्रपात दिसू लागतात. इथून 6 किलोमीटरवर वसुधारा असून या भागाची उंची 12,000 फुटाहून सुद्धा अधिक आहे. उजव्या हाताला वसुधारेचा पहाड, डावीकडे अलकनंदा आणि नारायणाचा पहाड अशा ह्या 200 ते 300 फुटांच्या खिंडीतला हा प्रवास आहे. नोव्हेंबर महिना असल्यामुळे ह्या भागातली हिरवळ संपून बऱ्याच ठिकाणी बर्फ होतं. पावसाळ्याच्या दिवसात मात्र इथे विविध प्रकारची रंगीबेरंगी फुलं असतात. चालताना खूपच धाप लागत होती, श्वासही पुरत नव्हता. आता आमच्यासमोर अलकनंदेचे ग्लेशियर आणि तिचं उगमस्थान दिसत होतं. थोड्याच वेळात मी वसुधारापाशी आलो. वसुधाराच्या डोंगरातून साधारण 450 फुटावरून 2 जलधारा त्यांना वसुधारा असं नाव आहे. यातली एक लहान आहे तर एक मोठी आहे. अष्टवसूंनी इथे तपश्चर्या केली म्हणून वसुधारा असं नाव यांना दिलं असावं. चयन यागात अग्निरूपी रुद्रावर दूध तुपाची जी अखंड धारा धरतात त्याला वसोरधारा असं म्हणतात. या कल्पनेवरून सुद्धा या अखंड धारास वसुधारा नाव दिलं असण्याची शक्यता आहे. या धारेखाली आंघोळ करणं शक्यच नव्हतं, पण जवळ जाण्याचं धाडससुद्धा मी केलं नाही. धारेचे तुषार हवेबरोबर 150 फुटापर्यंत उडून येतात. जो भाग्यवान असेल त्याच्याच अंगावरती ते येतात अशी समजूत आहे. मे ते सप्टेंबरमध्ये ही जागा म्हणजे एक फुलांचं नंदनवनच असतं. इथून सतोपथचा रस्ता जातो. वसुधाराच्या थोडं पुढे जाऊन आम्ही एका बर्फाच्या पुलावरून अलकनंदा नदीचं पात्र ओलांडलं आणि लक्ष्मीवनात प्रवेश केला. लक्ष्मीवनामध्ये भुर्जपत्रांची अनेक झाडं होती. इथून अलकनंदेच्या उजव्या काठाने 3-4 किलोमीटरवर गेल्यावर आम्ही बंधारापाशी तंबू लावले. ही जागा अलकनंदेच्या ग्लेशियरच्या मुखाजवळ आहे. अलकनंदा आणि भगीरथ खडक यांच्या संगमाच्या जागेला अलकापुरी असं नाव आहे. ही कुबेराची राजधानी होती. बनधाराच्या पुढे
एक घसरगुंडीसारखे ग्लेशियर चढून आम्ही भीमशिलेपाशी आलो. इथून पाठीमागचा वसुधराईपर्यंतचा संपूर्ण परिसर रौद्र परंतु फारच सुंदर दिसत होता. इथून पुढे गेल्यानंतर आम्ही संपूर्ण ग्लेशियरवरूनच चालायला लागलो. या भागाला सहस्रधारा असं नाव आहे. नारायण पर्वतावरून बर्फ वितळून येणारे शेकडो धबधबे या ठिकाणी कोसळत असतात. डावीकडे नारायण पर्वत, नंतर निळकंठ, पुढे पार्वती, त्याच्या शेजारी चौखंबा आणि उजव्या हाताला सतोपथचे ग्लेशियर आणि कृष्ण पर्वत, ज्याला हल्ली बालाकून असं म्हणतात. असं हिमाच्छादित शिखरांचं कड आमच्या भोवती होतं. संपूर्ण बर्फातला प्रवास करत आम्ही निळकंठच्या बेस कॅम्पवरून पुढे आल्यावर चक्रतीर्थपाशी आलो. ग्लेशियल मोरेनच्या मध्ये एका मोठ्या सपाट भागाला चक्रतीर्थ असं नाव आहे. इथे आमचा दुसरा मुक्काम होता. इथे एक गुहासुद्धा आहे. या चक्रतीर्थाच्या पुढे साधारणपणे 5-6 किलोमीटर वरती आणि 15,000 फुटावर एक त्रिकोणी आकाराचा ताल आहे. या त्रिकोणी तालाला सतोपथ ताल असं म्हणतात. सतोपथ, सत्यपथ, सतोपंथ अशी त्याची वेगवेगळी नावं आहेत. याच्या तिन्ही टोकापाशी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास आहे असं म्हटलं जातं. स्कंदपुराणाच्या अनुसार एकादशीच्या दिवशी स्वतः भगवान विष्णू इथे स्नानासाठी येतात. स्वर्गारोहणासाठी पांडव या ठिकाणाहून पुढे गेले. सतोपातालच्या पुढे 2.5 किलोमीटरवर सोमकुंड आणि त्याच्यापुढे 1 किलोमीटरवर सूर्यकुंड आहे. याच्यापुढे सतोपथचे ग्लेशियर आहे. 5 पांडवांपैकी केवळ धर्मराज आणि त्यांच्यासह आलेला कुत्रा हेच इथपर्यंत आले आणि यमराजांबरोबर स्वर्गास गेले असं महाभारतामध्ये वर्णन आहे. 17 नोव्हेंबर हा दिवस यावर्षीचा शेवटचा दिवस होता. माणामधल्या मातामूर्ती आणि नरनारायणांची पूजा करून मिरवणुकीनंतर ही मंदिरे बंद केली जातात. मग दुसऱ्या दिवशी बद्रीनाथाचंही मंदिर बंद होतं. शीतकाल सुरू झाल्यामुळे इथे वस्ती करणं शक्य नसतं, त्यामुळे बद्रीनाथाची पूजा ही जोशीमठमध्ये केली जाते. ज्याप्रमाणे पंचकेदार, पंचबद्री, पंचशिला महत्त्वाच्या आहेत, त्याचप्रमाणे पंचप्रयागाला सुद्धा खूप महत्त्व दिलं आहे. बद्रीनाथवरून परतीच्या मार्गावर आपण रुद्रप्रयागला येतो. रुद्रप्रयागला अलकनंदा आणि मंदाकिनीचा संगम असून या संगमावर अलकनंदा प्रचंड रौद्रावतार धारण करून येते. रुद्रप्रयागवरूनच केदारनाथ आणि बद्रीनाथकडे जाण्यासाठी रस्ता वेगळा होतो. कर्णप्रयागला कर्णाचं मंदिर असून इथून जवळच असलेल्या कण्वाश्रमामध्ये त्याचा जन्म झाला होता. कर्णावती अर्थात पिंडरगंगा आणि अलकनंदेचा इथे संगम झाला आहे. देवप्रयागला अलकनंदा भागीरथी नदीला येऊन मिळते. भागीरथीला या संगमानंतर गंगा असं नाव मिळालं आहे. नद्यांच्या संगमस्थळाशी 2 कुंड असून त्यांना ब्रह्मकुंड आणि वसिष्ठ कुंड असं म्हणतात. इथलं रघुनाथ मंदिर अतिप्राचीन समजलं जातं. कर्णप्रयागपासून ग्वाल्दमकडे जाणाऱ्या रस्त्यावर थरालीपासून देवाल नावाच्या गावाकडे एक रस्ता जातो. इथून रूपकुंड नावाच्या तलावाकडे एक पायी वाट जाते. देवालवरून मुंडोली, वान आणि वेदनी बुग्याल असं 2 दिवसात जाता येतं. वेदनी बुग्यालची उंची 10,000 फूट आहे. इथून त्रिशूल आणि नंदाघुंटी ही शिखरं अतिशय जवळ असून निळकंठ ते यमुनोत्रीपर्यंतची सर्व शिखरं आपल्याला चांगली दिसतात. वेदनीतालभोवती असलेलं बुग्याल ऑगस्टमध्ये फुलांनी भरलेलं असतं. इथून पाथेर नाचणी, कैलूविनायक, बिस्तोला आणि रूपकुंड असा रस्ता आहे. रूपकुंड नंदादेवीच्या पायथ्याशी आहे. नंदा जात नावाची यात्रा दर 12 वर्षांनी रूपकुंडवरून होमकुंडकडे नेली जाते. ही यात्रा नंदादेवीची आहे. सुमारे 1200 वर्षापूर्वी इथे अंदाजे 300 लोक मरण पावले. त्यांच्या मृत्यूचं गुण अद्याप उलगडलेलं नाही.
या तलावात सप्टेंबरमध्ये मानवी तसेच घोड्यांचे अवशेष अजून देखील सापडतात. आम्ही परतीच्या मार्गावर पाथेरनाशनीपासून आडवाटेने, ती वाट कसली वाट नव्हतीच, जंगलच होतं नुसतं. त्या जंगलामधून सुतोळ नावाच्या गावी चालत गेलो. मला वाटतं सुतोळ गावामधल्या अनेकांनी शहरं पाहिली नसतील. सुतोळवरून सितेल आणि नंतर घाट असा पायी प्रवास करून नंतर आम्ही क्वारी खिंडीच्या दिशेने जायचं ठरवलं. घाटवरून रमणी पानारानीवरून आम्ही ढकवानीला एका गुहेमध्ये मुक्काम केला. झिंजी ते पानारानी हा घाट जबरदस्त आहे. याला 72 मुखी घाट असं म्हटलं जातं. ढाकवानीपासून क्वारी पासपर्यंत चांगलाच चढ आहे. क्वारी पास 13,500 फूट उंचीवर असून मे जूनपर्यंत ह्या घाटामध्ये बर्फ असतं. इथून नंदादेवी त्रिशूळ इथपासून यमुनोत्रीपर्यंतची सर्व शिखरं दिसतात. पास चांगला 4 किलोमीटर लांबीचा आहे. इथून भुंगरबुंधाला चांगल्यापैकी कॅम्पिंग ग्राउंड आणि पाण्याचीसुद्धा सोय आहे. भुंगरबुंधावरून जोशीमठच्या जवळच्या तपोवनला 18 किलोमीटर पायी उतरता येतं. आपण सर्व 8 भाग पाहिले. उत्तराखंडातली धर्म व संस्कृती, प्राचीन ठेवा, मंदिरं, निसर्ग, पक्षी, प्राणी, मनुष्य जीवन आणि तेथील ऐतिहासिक माहिती, पदभ्रमण या सर्वांच्या विषयाची माहिती असे अनेक विषय मी हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. आपणा सर्वांचं मला सहकार्य आणि सदिच्छा लाभल्यामुळे मी हे सर्व करू शकलो. माझ्या मित्रपरिवाराने दिलेली माहिती, पुस्तकं, लेख अशा अनेक गोष्टींचा मला या व्हिडिओ तयार करताना अतिशय उपयोग झाला आहे. यासाठी मी आपल्या सर्वांचा आणि सर्व मित्रपरिवाराचा आभारी आणि ऋणी आहे.